नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी समाज बांधवांचे स्वप्न असणाऱ्या आगरी कोळी आणि वारकरी भवनाचे येत्या बुधवारी भूमिपूजन होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे। भूमिपूजन सोहळा समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मडवी यांनी ही माहिती दिली। ठाणे जिल्ह्यात एक सुसज्ज आणि बहुउद्देशीय आगरी कोळी आणि वारकरी भवन असावे अशी समाज बांधवांची गेल्या अनेक वर्षांची इच्छा होती। त्याला लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होत असल्याने आगरी कोळी आणि वारकरी समाजामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। तर हे भवन प्रत्यक्षात येण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया भूमिपूजन सोहळा समितीचे सदस्य आणि ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी यांनी यावेळी माहिती दिली। तर अशा प्रकारचे हे पहिलेच आगरी कोळी आणि वारकरी भवन असून त्याद्वारे आगरी कोळी समाजाचा इतिहास आणि संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। समाजाच्या संस्कृती आणि परंपरांचे दर्शन होण्यासाठी या ठिकाणी एक स्वतंत्र दालन असेल अशी माहिती त्यासोबतच या भवनाच्या माध्यमातून युवा सेनेचे प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी यावेळी दिली। तर आगरी कोळी समाजाचे एक मोठे स्वप्न प्रत्यक्षात येत असल्याने या भूमिपूजन सोहळ्याच्या ठिकाणी हजारो वारकरी हरिपाठ सकीर्तन करणार आहेत, ज्यामध्ये टाळ आणि मृदंगाच्या गजरात हजारो वारकरी सज्ज राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। तर हे भवन प्रत्यक्षात येत असल्याने पत्रकार परिषदेला उपस्थितीत वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानण्यात आले। या पत्रकार परिषदेला शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, तालुका प्रमुख महेश पाटील, संघर्ष समितीचे गुलाब वजे, अर्जुन पाटील, जयेश महाराज भाग्यवंत, गणेश महाराज ठाकूर, शरद पाटील, नितेश ठोंबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आगरी कोळी आणि वारकरी भवन हे जे बेतवडे गावामध्ये होत आहे, हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका व दिवा आणि या सगळ्या भागाच्या लोकांना, सगळ्या सामाजिक लोकांना, समाजाच्या लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। कारण हे मध्यवर्ती भागामध्ये आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणे, त्याचबरोबर आगरी समाजाच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यांचं, ज्या परंपरा ज्या जपल्या जातात त्यांचं प्रदर्शन, म्हणजे एक एक्झिबिशन सेंटर टाईप आपण तिथे करतो आहे, त्याच्या माध्यमातून समाजाची जी रूढी परंपरा आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम इथून होणार आहे। त्याचबरोबर वारकरी भवन जे आपण तिथे करतो आहे त्याच्यामध्ये वारकऱ्यांना नुसतं हॉल देऊन आपण नाही थांबत आहे, पण वारकरी संप्रदायाचं जे प्रशिक्षण आहे, जे शिक्षण आहे ते तिथल्या नवीन पिढीला मिळावं याच्यासाठी देखील आपण तिथे प्रयत्न केलेले आहेत। आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजनमधून हे सगळं जे विकासाचे कामं आहेत या कल्याण लोकसभेमध्ये घडत आहेत। आणि आपण बघाल की काही लोक नुसतं नावाच्या पुढे कार्यसम्राट लावतात, पण कार्य आपली जी आपल्या भागाची समृद्धी करण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे हे वारकरी भवन झाल्याने खऱ्या अर्थाने दिव्याची पंढरी होईल असं आम्हाला वाटतं। भवनामध्ये ह्याच्यासाठीच मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील की बघा कसं आहे, एक महाराज आमचे, एक महाराज वारकरी संप्रदायाचे जर आले तर अर्धा समाज सुधरतो अशी आमची भूमिका असते। त्यामुळे वारकरी संप्रदायाचं शिक्षण मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचावं, आता त्याच्यासाठी आम्ही सगळे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320